कोण रोहिणी? अगं मुंबईत केव्हा आलीस तू? काय सेटल होतेस इथे? वा हो हो, साखरपुडा झाला होता. तुला कसं कळलं? नाही ग, आम्ही कुठे एवढी मोठी माणसं आहोत. लग्न? नाही, लग्न मोडलं. नाही नाही, आमच्याकडून नाही, त्यांनीच मोडलं. काय माहित काय कारण, त्यांची मर्जी. जाऊ दे ग, तू कशाला सॉरी म्हणतेस? हो हो हो, नक्की आहे, फोन करून ये मात्र. हो हो हो, चाल, चल बाय. अरे भाऊजी, तुम्ही? नमस्कार वहिनी. नमस्कार, बसा ना. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. काय आज तरी आमचा हिरो घरात आहे का? नाही, गाव दत्तक योजनेची कागदपत्र घेऊन मंत्रालयात गेले. कमाल आहे त्याची सुद्धा. का, त्यांनी बोलवलं होतं का तुम्हाला? नाही नाही, त्यांनी काही बोलवलं नव्हतं, पण मला आपलं वाटलं तो घरी असेल म्हणून मुद्दामून या वेळेला आलो. भाऊजी, यांच्या वेळेचं काही खरं नसतं. तुम्ही असं करा ना, फोन करून वेळ ठरवूनच या. वहिनी, माझ्याही वेळेचा तोच प्रॉब्लेम आहे ना. काय, कुठल्या वेळेला कुठला गुन्हेगार मला पळविल काही सांगता येत नाही. काय भाऊजी, गुन्हेगार तुम्हाला काय पळवणार? वहिनी, पळवणार म्हणजे पळवून नेणार असं नाही हो, त्याच्या मागे मला पळायला लावणार. मी पण ना भाऊजी, बसा मी चहाचं बघते. नाही वहिनी, खरंच चहा वगैरे काही नको. काय, आता मला वेळ फार कमी आहे, मला एका पार्टीला जायचं. खरंच भाऊजी, तुम्ही इथे मुंबईत आलात, खूप बरं झालं. त्यामुळे आम्हाला तर असं वाटतं की ही एक शुभघटनाच घडली. खूप बरं वाटलं, 20 वर्षांनी पुन्हा माणसात आल्यासारखं वाटलं. ते सगळं ठीक आहे भाऊजी, पण या भावना प्रधान प्रकरणाचा शेवट काय होणार आहे काही कळतच नाही. खरंच सांगते भाऊजी, हे निर्दोष आहेत हो, यांनी असं काहीच केलेलं नाही. येस आय नो, मला सगळं माहिती आहे बहिणी. आणि मी असताना तुम्ही कशा लोकीस काळजी करताय? तुमचाच आधार आहे आम्हाला भाऊजी. वहिनी, खरं तर आज मी तुम्हाला एक गुड न्यूज द्यायला आलो होतो, पण आमचा हिरो नेमका घरात नाही. का, मला सांगण्यासारखे नाही आहे का? नाही, तसं काही नाही. खरं म्हणजे ही बातमी तुम्ही एकत्र एन्जॉय करण्यासारखी आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी समशू पकडला गेला. काय सांगताय काय भाऊजी? खरंच खरंच खूप चांगली बातमी दिलीत भाऊजी. किती दिवसानंतर या घराने इतकी चांगली बातमी ऐकली असेल. काळजी करू नका बहिणी, अशा चांगल्या बातम्या आता तुम्हाला सतत ऐकायला मिळतील. तुमच्या तोंडात साखर पडो भाऊजी. बहिणी, खरं तर आज मी दुसऱ्याच कामासाठी आलो. कुठल्या? मला सांगण्यासारखं नाही आहे का? नाही नाही, सांगतो ना. तुमच्या साहिलला पाहिलं आणि माझ्या मनात आलं की आमची संपदा सुद्धा कमी. 20 वर्षापूर्वी पाहिली तेव्हा 3-4 वर्षाची होती, म्हणजे आता लग्नाला आली असेल ना. त्या संदर्भात तुमच्याशी बोलायचं ना बहिणी. केदारनाथच्या आणि माझ्या मैत्रीचं रूपांतर नात्यामध्ये व्हावं असं मला मनापासून. नाही म्हणजे आम्ही सुद्धा साहिलसाठी स्थळं बघतोच आहोत. तुमची मुलगी म्हटल्यानंतर काही प्रश्नच नाही. थँक्यू. पण आजकाल आई वडिलांनी लग्न ठरवण्यापेक्षा मुला मुलींनी पसंत करून लग्न केलं तर संसार जास्ती सुखाचे होतात म्हणजे. बरोबर आहे तुमचं, पण मग आता काय करायचं काय? आपण असं करूया का, तुम्ही आमच्याकडे जेवायला या, म्हणजे त्यानिमित्ताने सगळ्यांची भेट होईल, साहिल आणि संपदाही एकमेकाला बघतील. गुड आयडिया, खरंच तुमची कल्पना फार छान आहे. हो, त्यानिमित्ताने गेट टुगेदर होईल, एकमेकांना पाहण्याचा प्रोग्रामही होईल. ठीक आहे, मग तुम्हाला कळून येतो आम्ही. हो, मेनू कुठला हे सुद्धा नक्की कळवतो, बरं का? तुम्हाला आवडेल ना असंच काहीतरी बनवेल. थँक्यू वहिनी, थँक्यू व्हेरी मच. बरं, मी आता निघतो, मला जरा एका पार्टीला जायचं आहे. आणि हो, केदारला सांगा मी येऊन गेलो म्हणून. येऊ मी? नमस्कार. येतो. देव करू आणि भाऊजी म्हणतात तसंच हो. या घराला शुभघटनांची खरंच गरज आहे. त्या शुभघटनाच या घराला संजीवनी देणार आहेत.
उगवलात. या 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 तुमचीच वाट पाहत होतो मी. चल हा दाढीचा ब्रश मी सगळं धुवून ठेवा, हे आवरा टेबल स्वच्छ करा. चल हो, आपल्या बापाने सुद्धा ना आयुष्यात काम केलं ना, सांगतो तुम्हाला मी. अरे मला माहितीये रे, केली आहे केली. चल बापाचं नाव काढा ना, सांगतो तुम्हाला बापू. सॉरी सॉरी. अरे पण मीच बाप आहे तुझा. अरे मूर्खा नालायका, काय काय बघायला लागेल आणखी आयुष्यात. चिंतामणी बापू बापू, आपली चिंतामणी पुरांना सोडून द्या आणि बोर करू नका मला. बोर करू नको ना, नको ना. नाही आवर. चल चल पटपट आवर. चल कुठ. अरे जायचंय मला, उशीर झालाय, गाई झाले. चल जाऊ दे आता. बापू बापू, आज एकदम चकाचकून तुम्ही कुठे चालतो? कोणाची बिनपणाची हजेरी मत करणार तुम्ही? शेखरा अगदी बरोबर ओळखलंस रे, आज मी बिन पाण्याची हजामतच करायला चाललोय. कुणाची? केदारनाथ पवारची. केदारनाथ पवारांची? बापू एक मिनिट. बापू आज सकाळ सकाळ ढासलेलं दिसतंय, शुद्धीर आहात की ना तुम्ही? कानफडीत मारेल. बापाला दारू पितो म्हणतो नालाय, तोंडाचा वास घेतो माझ्या. अरे मी दारू पित नाही, माहित नाही तुला. एक लक्षात ठेव, माझ्या तल्लख बुद्धीने मी भल्या भल्यांची दारू उतरवतो. ओ भल्या भल्यांची ना, बुऱ्यांची नाही. आणि तुमचा केदारनाथ पवार हा बुऱ्यांचा बादशाह. बादशाह असू दे रे, असू दे, काही फरक पडत नाही त्यांनी. माझ्या तल्लख बुद्धीने मी तुला सांगतो शेखर. बापू बापू, जेव्हापासून तुझी नोकरी सुटली आहे ना, तुमचा मेंदूना सडून गेला. उगा जाणं फालतू डेअरिंग करू नका तुम्ही बापू. फालतू डेअरिंग कसलं? म्हणजे त्या पवार साहेबांच्या वाटेत जाऊ नका तुम्ही. तू काय मला ढोस दिल्यासारखं बोलतोस? ढोस नाही, तुम्हाला सल्ला देतोय तो पण फुकटचा. वा परमेश्वरा, अरे काय रे बघ, हे कोणते दिवस आले त्या चिंतामणी पारखीला. कसली कसली माणसं सल्ले देतात. जाऊ द्या जाऊ द्या, असला अंडू पांडू ना फुकटचा सल्ला देत नाही. तुम्हाला बापांना बाप म्हणून देतो, तुम्हाला सांगतो. उपकार झालेत आपल्यात. उपकार कसले? नाही तुम्ही मला तुमचा अजून बाप समजताय, हे उपकारच नाही का? जाऊ द्या बापू, आता बोर करू नका. बोर करा आणि मी काय सांगतो ते नीटपणे ऐका. तुम्ही आधी नीटपणे सांगा. हे बघा, त्या पवार साहेबांची ना तुम्ही मांडवली करून घ्या. मांडवली त्यांच्या, तुम्ही उगाच त्यांचा विरोध करू नका. हो तो एकदम खराब आणि पोचलेला माणूस आहे. ए चल रे, कुणाला सांगतोस तू? पोचलेला माणूस आहे, त्याला इथपर्यंत मी पोचवलाय मी. अरे माझ्या सुपीक मेंदूतील कल्पना मुळे. तुमची कल्पना होती पण अहो प्रत्यक्षात आणण्याचा त्यांनीच धाडस केलं ना. अहो तुम्हाला ठाऊक नाही सर्व गोष्ट. हे बघ, फालतू विनोद करू नकोस, फालतू विनोद करू नकोस आणि पुढे काय ते सांग. हे बघा बापू, हे बघा माझा नीटपणे ऐका. आणि उगाच आहे ना तुम्ही आपल्या डोक्याला व्याप घेऊ नका सर्व. अरे मी लाईटली घेतोय का वेड्या? अहो तुम्ही लाईटलीच घेता, नाही तर तुम्हाला आयुष्यावर पश्चाताप करावा लागेल त्याचा. अभद्र बोलू नको. काय अभद्र? मी बोलतोय काय? अहो मी वस्तुस्थिती सांगतोय तुम्हाला. अहो बघा, तुमच्या अगोदर दिवस वाईट चालले आहेत आणि शिवाय हे तुम्ही असली फालतू काम न करू नका. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही घरी नीटपणे बसा आणि स्वस्त राहा एकदम. अरे काय रे, मी बाप आहे तुझा शेखर. हो म्हणून मी सांगतो तुम्हाला, म्हणून सांगतो मी बाप आहात. हे बघा तुम्ही आता घरी बसा, पवार साहेबांच्या विरुद्ध जाऊ नका. अहो एकदम पोचलेला माणूस, त्यांच्या हाताखाली गुंड आहेत. हो तुम्हाला फुलटू करून टाकेल तुमची तो. बसकर बसकर, आम्ही राजाकडून आणि राजा शत्रूकडून. अरे त्या पवारांच्या हाताखाली गुंड असू देत, आणखी काय असू देत. माझ्या हातात साई आहे, साई. ओ साई तुमच्या हातात आहे की तुम्ही साईच्या हातात आहे सांगा. एकूण एकच रे मूर्खा, कशाला जन्म दिला तुला मूर्ख मुला. एकूण एकच लक्षात ठेव, केदारनाथ पवार माझा शत्रू आहे आणि साई केदारनाथ पवारचा शत्रू. शत्रूचा शत्रू तो मित्र, या नात्यानं साई माझा मित्रच झाला. हे फक्त त्या साईला माहिती हो, तुमच्या साईला नाही. पण हे मला माहिती. एक लक्षात ठेव शेखर, आता साई आणि मी मिळून त्या केदारनाथ पवारला कसा संपवतो ते बघ. जा तू दारावर बघ कोण आलंय. आपल्या बापाने सुद्धा काम केलं नाही आयुष्यात. आता हा तुझा बापच तुला सांगतोय, जा दारावर बघ. जात जात जात. दाढीचं सामान काय आवरणार दिसत नाही. आता आता कोण आलं नाही तेवढीच भोर करायला. आपण कोण? इन्स्पेक्टर ठाकूर. इन्स्पेक्टर ठाकूर, या साहेब आतमध्ये या. बापू तुम्हाला भेटायला इन्स्पेक्टर साहेब आलेत. इन्स्पेक्टर नमस्कार. या बसा. बसायला आलो नाही मी पारखी. मग निघा, निघणारच आहे पण एकटा नाही.
तुम्हाला बरोबर घेऊनच. छे हो इन्स्पेक्टर, आता फिरायचा मूड नाही माझा, तुम्ही जाऊ शकता. मूड माझाही नाहीये पारखी, मूड माझाही नाहीये, पण तुम्हाला आपल्याकडे पाहुणचाराला नेण्याचा मूड मात्र आहे. हे पाहुणचार म्हणजे काय? तुम्ही मी यांचा मुलगा चिंतामणी शेखर पारखी. अरे मूर्खा, शेखर चिंतामणी पारखी. चला पारखी. एक मिनिट, तुम्ही नाव काय सांगितलं इन्स्पेक्टर? इन्स्पेक्टर ठाकूर. इन्स्पेक्टर ठाकूर नाही का? काय इन्स्पेक्टर ठाकूर, की तुम्ही मला अजून ओळखलेलं नाही. मी काय एखादं लहान मूल नाही आहे ज्याला तुम्ही घाबरवून सोडाल. आणि माझा मूड नसताना मला कुणीही आपल्या बरोबर नेऊ शकत नाही, आणि मी जात नाही. आता वेळ फुकट वाया घालू नका तुम्ही. निघा, गप्प बसा. तुमची नाटक मला आधीपासूनच माहित होती, म्हणून मी पूर्ण तयारीनिशी आलोय. इन्स्पेक्टर, केवळ मानसिक तयारी उपयोगाची नाहीये. भारतातल्या कुठल्याही नागरिकाला उचलून पोलीस स्टेशन वर नेण्यापूर्वी वॉरंट असायला लागतो, पकड वॉरंट म्हणतात. तो नसेल ना तरी शून्य आहे. निघाओ तुम्ही. कुठल्या भ्रमात वावरता तुम्ही पारखी? तुम्हाला काहीच माहिती दिसत नाहीये. कसली माहिती? शमशू पकडला गेलाय. काय? शमशू पकडला गेला? गप्रे इन्स्पेक्टर, ही जुनी माहिती झाली. काही नवीन असेल तर बोला, नाहीतर. बापू, पण शमशू तर साईच्या ताब्यात होता ना? नाही, साईनं त्याला ताऊच्या अड्ड्यावर ठेवला होता, आणि तुम्ही त्याला तिथून उचलला. बरोबर ना? उत्तम, तुम्ही शमशूला अटक केली, त्याबद्दल तुमचं त्रिवार अभिनंदन. आता मला एक सांगा, त्याचा माझा काय संबंध? शमशून भावना प्रधानच्या खुनाची सुपारी देणाऱ्याचं नाव सांगितलंय. अरे वा, ही तर चांगली बातमी आहे. जा हो, इथं काय करताय? जा पकडा त्या हरामखोराला. म्हणून तर इथे आलोय ना. अहो, माझा त्याचा काय संबंध? हे बघा पारखी, शमशून तुमचं नाव सांगितलंय. काय तो हरामखोर? आणखीन एक, तुम्हाला हवं असल्यास तुमच्या नावाचं अरेस्ट वॉरंट आहे माझ्याकडे, बघायचं तुम्हाला. म्हणजे नको, माझा तुमच्या बोलण्यावर विश्वास आहे इन्स्पेक्टर साहेब. ठाकूर साहेब, काय तुम्ही इतक्या चांगल्या घरचं दिसता, मला एक कळत नाही, एका गुंड प्रवृत्तीच्या माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुम्ही माझ्यासारख्या सत्प्रवृत्त माणसाला पकडायला आलात. अरे दात काय विचकतोस, नालायका? जा, माझ्यासाठी जामिनाची व्यवस्था कर कुठून तरी. हो, तुमच्यासाठी जामीन द्यायला या जगात एक तरी माणूस तयार होईल का? बस तू फक्त माझ्या मरणावर टपून राहा. अरे यावेळी तरी काही मदत कर, काही हालचाल कर, मी पाया पडतो तुझ्या. जा कमीत कमी त्या साईकडे तरी जा, त्याला म्हणावं पारखीला धरून नेलंय पोलिसांनी. काहीतरी कर रे बाबा, जा रे. कस करू देवा, आता सगळी भिस्त तुझ्यावरच. चिंता म्हणिला चिंताच फार. चला इन्स्पेक्टर साहेब. बापू, बापू, बापू. बोल चिंतामणी, या भावना प्रधानच्या खुनाची सुपर तू का दिलीस? मी नाही दिली ना. मी किती वेळा सांगतो साहेब तुम्हाला, भावना प्रधानच्या खुनाची सुपारी आमच्या साहेबांनी, केदारनाथ साहेबांनी दिलो, त्यांनीच काढलं. बोलतो खोट बोलतोस? शमशून आम्हाला सांगितलंय तुझं नाव. 50,000 रुपये दिलेस ना तू तिला? साहेब, मी 50,000 रक्कम एकदम बघितली ना आजपर्यंत. माझ्या बँकेच्या खात्यात 50 रुपये पण नाही येत साहेब. पवारकडनं घेतलेलं कमिशन कुठे खराब ठेवलंयस का तू? आणि कमिशन पा पडतो साहेब, तुमच्या मी कधी कमिशन खात नाही. नाटक नकोय, नाटक नकोय. बऱ्या बोला ना, काहीतरी कबूल कर, नाहीतर मला थर्ड डिग्रीचा उपयोग करावा लागेल. साहेब, साहेब माझ्यावर थर्ड डिग्रीचा कशाला उपयोग करतो साहेब? मी थर्ड क्लास माणूस नाही हो. मी चिंतामणी पारखी आहे साहेब. मी माधुकरी मागून माझी पोटाची टीजवर कळगे भरतो. मी कुणाला उपद्रव नाही केला. शांताराम, थर्ड डिग्रीची तयारी करा. नको, शांताराम, थर्ड डिग्रीचा उपयोग नका करू साहेब. मला ही त्रास आहे तुम्हाला. मी कबूल करतो साहेब. नाही, मी कबूल करतो. केदारनाथ पवार साहेबांनी भावना प्रधानला मारायला सांगितलं नव्हतं. मी केला, झाला झाला.
मिसअंडरस्टँडिंग. मिसअंडरस्टँडिंग? अरे का बाईचा जीव घेता तुम्ही आणि मिसअंडरस्टँडिंग म्हणता त्याला. तसं व्हायला नको होतं साहेब, पण झालं साहेब, काय करू. मिसअंडरस्टँडिंग, त्या बाईचा जीव गेला आणि आमच्या दोघांचा जीव अडकला साहेब. अडकला ना? आता तो अडकलेला जीव आसावर गेल्यावर सुटेल. काय हो, मी माझा जीव गेला तर तो उघड्यावर पडेल, बेकार आहे, नोकरी नाही हो त्याला. तुम्ही काय करून मला सोडवा साहेब. सगळं साहेब काही पळवाट असेल तर गावाला जाईल. मी तुमचं नाव नाही सांगणार साहेब. मोकळ करा साहेब. मी पारखी उगाच मनगट पकडण्याचा प्रयत्न करू नको आणि माझ्याशी फालतूपणा नको. हा फालतूपणा नको, नाहीतर कोर्टाच्या आधी मीच. नाही 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 साहेब, नाही. मी काही करणार नाही. काही कराव, मला सोडवा साहेब, मला सोडवा. मी सगळं कापून तुझे सांगितलं ना, त्यातला शब्द शब्द कोर्टात सांगायचा. एक शब्दही जर का बदललास ना. नाही, अजिबात बदलणार नाही. मी आता इथे जे जे काही बोललो ना त्याची झेरॉक्स देईन मी कोर्टात साहेब. मी नाही बद माझी एक विनंती आहे साहेब, अखेरची इच्छा आहे. केदारनाथ पवार साहेबांची भेट घालून द्या साहेब. माझी मी सगळे कबूल केलं साहेब. आता आयुष्यात कधी कुठे मारलं नव्हतं, केवढा मारला. ओ, तुम्ही अशा येरसारा घालून पाहुणे लवकर येणार आहेत का? नाही तसं नाही रे, पण आपला हा शंकर कुठे आहे? शंकर आतमध्ये तयारीला गेलाय आणि केशव काकांना आपलं घर चांगलंच ठाऊक आहे. नाही ते लक्षात नाही आलं माझ्या. बरं, तुझी मम्मा काय करते? मम्मा नटून सजून गेटवर पाहुण्यांच्या स्वागतासाठी उभी आहे. त्या अशा प्रसंगी बायकांना नटाला फार आवडतं, त्याला सुद्धा अशाच प्रसंगातून जावं लागलं असेल तिकडे. चल बैस. आता महत्वाचं म्हणजे तुझी पसंती. पप्पा, माझी पसंती ही सर्वथा तुमच्या पसंतीवर अवलंबून आहे. नाही ते अरे, पण तरी सुद्धा बघ, तुझ्या काही बर्डन नाहीये, म्हणजे तू लग्न केलंच पाहिजे असं काही बंधन नाही तुझ्या. मुलगी आवडली ओके, मुलगी नाही आवडली तरी ओके, नो बाइंडिंग. तू समजा मुलगी नाकारलीस ना, तरी सुद्धा आमच्या दोघांच्या मैत्रीच्या संबंधामध्ये काहीही फरक पडणार नाही असं आधी ठरवूनच हा कार्यक्रम ठरवलाय. आय नो दॅट पप्पा. पण एक लक्षात घे, जर का तुला मुलगी आवडली तर मात्र हे लग्न ताबडतोब करायचं कळलं.